हातरस घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कागल तहसीलदारांना निवेदन. उत्तर प्रदेश मधील हातरस येथील 19 वर्षीय दलित समाजातील मनीषा वाल्मिकी या तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्कार व त्याची निपक्ष चौकशी होऊन आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी व बलात्कारित कुटुंबाला न्याय मिळावा याबाबतचे निवेदन तहसीलदार कागल यांना वंचित बहुजन आघाडी शाखा कागल यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आनंदा कांबळे गोरंबेकर म्हणाले की उत्तर प्रदेशातील निष्क्रिय योगी सरकार महिलांच्या वरील अन्याय रोखण्यात अपयशी ठरत असून वेळोवेळी बलात्कार व बलात्कारित पीडितेचे खून हत्या होत असून योगी सरकारने वेळोवेळी आरोपींना पाठीशी घातले आहे. असले सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. या घटनेने माणुसकीला काळीमा फासला असून आरोपींना जलदगती न्यायालयात फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आणि ह्या सर्वांना पाठीशी घालणारं योगी सरकार जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, हे एकतर योगी जे आहेत आदित्यनाथ, यांना आदित्यनाथ कशासाठी म्हणायचं, यांचा एकूणच बॅकग्राऊंड बघितला तर हे आरिशाचे सर्व गुंड आहेत. आणि ह्या गुंडांचा एकमेव एजेंडा आहे की या यांची आरिशाची जी काही विचारसरणी आहे, मूळ विचारसरणी, या देशातील स्त्रियांना हीन मानायचं, उपभोगाची वस्तू मानायचं आणि स्त्रियांच्यावरती बलात्कार करायचं, निश्चितची वागणूक द्यायची, असे हे बेटी बचाओ बेटी पढाओची घोषणा देणारे ढोंगी नरेंद्र मोदी आणि त्यांचे चेले चपाटे चमचे या देशभर सत्तेमध्ये आहेत. आणि या देशातील विशेष करून बहुजन समाजातील स्त्रियांच्यावरती मुलींच्यावरती अन्याय अत्याचार करत आहेत, बलात्कार करत आहेत आणि त्यांच्या शरीराची परस्पर विल्हेवाट लावत आहेत. आणि ज्याला कायदा आणि सुव्यवस्था म्हणता येईल तो कायदा आणि सुव्यवस्था इतक्या वाईट पद्धतीनं बदलवायचा प्रयत्न करत आहेत की या देशाचं संविधान कितपत उचकामी आहे हे बिंबवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. व त्याचे निवेदन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कागल तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी रमेश कांबळे, नीलम प्रधान, रवींद्र कांबळे, प्रदीप कांबळे, वंदना कांबळे, अमोल कांबळे, सिद्धार्थ सूर्यवंशी, अजिंक्य कांबळे यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.